हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. आज आपण मुगाच्या डाळीच्या भजा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 3 वाटी मुगाची डाळ घेतली आहे व तिला 7-8 तास पाण्यात भिजवून घेतली आहे. व भिजवल्यानंतर ही अशी चांगलीच नरम होऊन गेली आहे. तिला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे, पेस्ट बनवून घेतली आहे. पेस्ट बनवताना पाणी नाही घातलं होतं. इथे मी थोडी मुगाची डाळ राहू दिली आहे. आता इथे मी हिरव्या मिरच्या, लसूण व अद्रक घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. इथे मी जी मुगाची डाळ राहू दिली होती त्यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर, अद्रक, लसणाच्या 7-8 पाकळ्या व हिरव्या मिरच्या घालून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे व तिची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपल्या आधीच्या पेस्टमध्ये ॲड करायची आहे. व आता त्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकण्याची काही गरज नाही, मिरची असल्यामुळे भजी तिखट होते. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे व परत एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालं आहे. सबस्क्राईब करा यमी फूड मराठीला, बेल आयकनवर प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे व त्यामध्ये चमच्याने मिश्रण सोडायचं आहे. सुरुवातीला गॅस फुल राहू द्यायचा आहे व त्यानंतर तेलात भजी सोडल्या गेल्यानंतर कमी करून घ्यायचा आहे गॅस, नाहीतर भजी आतून कच्ची राहून जाते व बाहेरून ब्राऊन होऊन जाते. पण आपल्याला खुसखुशीत भजी हवी आहे. थोडा लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची आहे. दोघी साईडने छान कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. आता ही आपली भजी रेडी आहे, डिशमध्ये सर्व्ह करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.